नमस्कार मित्रांनो, उन्हाळा संपत आला पण तरी ऊन नाही संपली। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज माझे दोन मित्र आले नेहमीसारखे मूवी बघायला, काहीतरी युनिक फन करायसाठी। कोणता तरी पिक्चर, कोणता पिक्चर आहे रे? आय पी सेवन टू खाली टॉकीजर लागला बे, तो याच्यावर आहे। आय बी सेवन नावाचा पिक्चर आहे, म्हणजे पाहायचा नाही आहे पण तरी तेले पाहायचा आहे, खूप छान। पाहायचा असुर आहे पण टॉकीजवर लागला। आय बी सेवन आहे, आय बी सेव्हन्टीन कोणता आहे रे? आय बी 71। तर आम्ही तो चाललो पिक्चर बघायला, मूवी छान। आणि तुम्हाला थोडंसं अमरावती दाखवून देतो। अरे पाहिलं असाल तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये, कधी कधी व्हिडिओचे साऊंड असा उडून जाते, म्हणजे त्यात बॅकग्राऊंड साऊंड आलं। म्हणजे आता मागच्या ब्लॉगमध्ये त्या फास्ट अँड फ्युरियसचं ते थोडंसं एक दोन क्लिप टाकली होती, तर ते व्हिडिओ ब्लॉकच झाला ना, डायरेक्ट फास्ट अँड फ्युरियसची क्लिप टाकली म्हणून ते साऊंड काढून टाकला त्यातला। तर असं कधी कधी होते। तर चला मग आता तुम्हाला छान उन्हाळा दाखवतो, उन्हाळा संपत चाला म्हणा। आलो डीमार्ट जवळ, तर तिकीट पिक्चर दाखवतो तुम्हाला कोणता कोणता चालू आहे। तर पिक्चर चालू आहे केरला स्टोरी, खालचा कोणता करतो जरा हटके जरा बचके, ते गाणं व्हायरल झाले ते दोघे चलो ते वाला। त्याच्या बाजून आहे फास्ट एक्स, त्याच्या बाजून आहे स्पायडर मॅन होय काय खाऊ काय। दीडशे फिक्स आहे काय? तर मित्रांनो, ऑर्बिटर आलो, 150 रुपये तिकीट आहे, 1:45 शो, 2 अजून गेले। हो आता टाकीस खाली आहे की कोणी कोण कोण आहे तो आपको भी मुबारक हो। मुबारक कसम तुम दिलेर हो। मित्रांनो इंटरव्हल झाला, आपण घेतले व्हेज पफ, इथं भेटते कॉर्ने खाल्ले आपण उच्यामध्ये, इथं हे दोनच गोष्टी भेटते। पफ आहे हा आहे 50 रुपयाचा इतकुसा, पण आता काय करता भूक लागली तर माणसाला, आणि कॉर्न खाल्ले 60 रुपयाचे। झाला पिक्चर, तर मिशन होतं एक 1972-1971 वेळेस ते झालं होतं, रिअल स्टोरीवर जे मिशन होतं भारतानं जे केलं होतं पाकिस्तानच्या वेळेस। तर खतरनाक होतं, हां तर खतरनाक होतं मिशन। तर नक्की पिक्चर पाहायचा आहे एवढा, असे भारताचे पिक्चर आपण पाहिले पाहिजे जे रिअल स्टोरी आहे, जे बाकी टाइमपास वगैरे तर पाहतच राहतो, म्हणजे मी पाहत राहतो, काही विषय नाही, पण उच्या पिक्चर होतं नक्की पाहिजे एवढा। तर मित्रांनो नंतर आलो आम्ही आमच्या कॅफेत, तर तिथं पराठा खाल्ला उच्यामध्ये एकदम जबरदस्त मस्त पराठा। खाल्ल्यावर आलो आम्ही आमच्या फ्लॅटवर, तर मग ते असुर 2 नावाची सिरीज रिलीज झाली म्हणे, तर त्याचा पहिला पार्ट आला होता 2021 बहुतेक, 2021 3 वर्षा पहिले, तर मग त्याचा दुसरा सीझन आला आणि ते घेतला पोहून पुराचे पुरा। तर मित्रांनो आता आम्ही चाललो मस्त जेवण करायला, आणि ते चाललो आम्ही ग्रीन व्हॅलीत, इकडचं आहे आपल्या कटोर नाकाच्या एरियात, जकात नाकाच्या इकडे हॉटेल मस्त आहे। तर एवढा उचा रोड झाला ना आता ह्या कटोर नाका, ह्या पोटे कॉलेज रोड लय जबरदस्त, म्हणजे लय खास रोड झाला, तुम्हाला दाखवतो लाईट गीड। एवढा छान व्ह्यू आहे मित्रांनो, हे आमची जिम पाहून घ्या इकडची लेफ्ट साइड ना, हो एसीस। एवढा खास रोड झाला ह्या गाडी, आणि असे कपल वगैरे पण आहे रस्त्यानं, तर मी चाललो पोट्टे सोबत। आपलं कपल कुठे? आपलं कपल ओके। मित्रांनो लोक ह्या टाइमले आपापल्या, म्हणजे नाही काही नाही काहीतरी होतं, तरी बाबी इकडे म्हणजे एवढं सुंदर दृश्य राहते ह्या रस्त्यानं रात्री वगैरे, म्हणजे खूप छान सुंदर हिरवं वातावरण राहते छान, तर लोक आपापल्या गर्लफ्रेंडसोबत मस्त फिरायला जाते ह्या टाईमला। आम्ही पोट्ट्यासोबत जेवण करायले, पोट्ट्यासोबत पिक्चरवाले, पोट्ट्यासोबत ठीक आहे, दिवस बदलत असते। हो आता समोर काही होते काय, तर मस्त वातावरण थंड थंड झालं आहे थोडंसं आता वातावरण, आणि पावसाळा लागून नाही राहिला, साजा लवकर लागला पाहिजे, हल्लीच गरमी लागून सकाळ दुपार संध्याकाळ कूलरच्या बाहेरच निघून न्यूट्रल, हे लॉक मग
ब्लॉग मध्ये फक्त पिक्चर दाखवल्या चालला तुम्हाला. तुम्ही पिक्चर काऊ की जिथे एसी राहते ना म्हणून जातो मी पाहिले, नाही तर बाहेर कुठं ऊन नसते तर बाहेर ठिकाणी दाखवलं असतं तुम्हाला ब्लॉग. तर चला मग आता दाखवतो कुठं चाललो. तर मित्रांनो, ग्रीन व्हॅली हॉटेल, तर हा पोटे कॉलेज रोड आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, नाही पाहिलं असेल तर बघून घ्या. चांगला आहे, मस्त आहे. इथं दोन लॅबराडोर आहे, मस्त छोटे छोटे कुत्रे, छोटे नाही मोठे. काय म्हटलं आवाज द्यायला मित्रा? चड्डी गँग ऍक्टिवेटेड. ये तर चला मित्रांनो, छान छान तुम्हाला कुल आहे का ते कुल? आणि तू काय? मी काय? मी कुल आहे. आतमधून पाहून घ्या, जबरदस्त आहे एकदम. ग्रीनरी म्हणजे ग्रीन वॅली ऍसेट नाव आहे याचं. एकदम ग्रीन म्हणजे झाडच झाड आहे अंदर. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, छान मस्त हवा, ऑक्सिजन. तर मित्रांनो, आता आपण आलो मस्त ग्रीन व्हॅली हॉटेलमध्ये. याचं नाव यासाठी पडलं म्हणते की बम झाडं लावून ठेवले ना अंदर, म्हणजे बम ऑक्सिजनच ऑप्शन आहे. असं ऑप्शन झालं की माझ्या पोट भरलं, ऑप्शनच भरलं म्हणा, काही विषय नाही. तर बाकीच्या लेकरेनं अंडे करी ऑर्डर केली, आणि मी बिचारा गरीब दाल तळके वाला माणूस, तेच ते. तर व्हेजिटेरियन आहे मी, तर भूक लागली जेवण करतो. आम्ही म्हणजे दुपारभर आम्ही सकाळी पिक्चर पाहिला, आणि दुपारी फ्लॅटवर आलो, आणि दुपारी असूर सिरीज पाहिली. आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतोच कोणती सिरीज आहे, काय कसं पोर आलो होतो आम्ही. तर चला मग पहिले जेवण येते जेवतो, मग दाखवतो बाकी. करणारे बंद करणारे बंद करणारे. तर मित्रांनो, यायचे अंडे आणि आपलं दाल सांगून ग्रेव्ही सांगून उच्चामध्ये जेवण झालं एकदम मस्तपैकी. जेवण झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी पोट हलकं करायसाठी असं सेवन अप किंवा असं स्प्राईट वगैरे, त्यात निंबू गिंबू चाट मसाला टाकून पिळाचं आता प्रोसिजर चालू आहे, दाखवतो. बारटेंडर होता पहिले लहानपणी. उच्च एकदम बारटेंडर. मित्रांनो, झालं जेवण उच्चामध्ये, चाललो आता घराकडे. मस्त फ्लॅटवर गेल्यावर सिरीज पाहतो उच्चामध्ये एकदम. असूर 2 रिलीज झाली आहे जिओ सिनेमावर. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. रस्ता 1 नंबर झाला आहे. चड्डी गँग मुंगे कडे डबा लागेल.